कडा शहरातील मतदान प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी असणारी कडा ग्रामपंचायत ही एकूण 17 सदस्य आणि एक सरपंच अशी 18 सदस्य संख्या असणारी ग्रामपंचायत आहे. आज दिनांक 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये 76% मतदान झालंय. कडा शहरातील सुज्ञ मतदारांनी आपलं अनमोल मत कोणाच्या पारड्यात टाकलं हे येत्या 20 तारखेला कळणारच आहे. परंतु त्यापूर्वी कडा शहरातील सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण केली आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आष्टी तालुक्यातील पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मतदानाची वेळ संपल्यानंतर आभार प्रदर्शनाची वेळ बैठक संपन्न झाली. यामध्ये सुभाष नाथ, युवराज पाटील, सुनील नाथ, शंकर देशमुख, बाळासाहेब कर्डिले यांनी सर्व मतदारांचे आभार मानलेत. यावेळी योगेश भंडारी, अनिल ढोबळे, रमजान तांबोळी, संजय ढोबळे, गोरख कर्डिले, राजाबापू कर्डिले, बबलू तांबोळी, विजय जाधव, अनिल जाधव, अनिल घोडके, मुस्ताक पानसरे, विनोद ढोबळे, राजेंद्र जैन, बाळासाहेब देशमुख, मल्हारी जाधव, अशोक जाधव, ठकाराम दुधावडे, पोपट गर्जे, दीपक गरुड, बबलू आखाडे सह सर्व उमेदवार आणि मतदार तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, आयुब मोमीन सह कॅमेरामन अनिल मोरे, कडा आष्टी. तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी कडा ग्रामपंचायत, या कडा ग्रामपंचायतीचे मतदान प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर सर्वात मोठी असणारी ही कडा ग्रामपंचायत सालाबादाप्रमाणे याही वर्षी अत्यंत कुणालाही गालबोट न लागता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेला आहे. या ठिकाणी सर्व कडा शहरातील सर्व उमेदवार व सर्व ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया कशा पद्धतीने कडा ग्रामपंचायतीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. मतदान पूर्ण शांततेत झालेलं आहे. तरी बी सर्व सूर्यधच्या पॅनलचे उमेदवार सर्व विजयी होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार युवराज पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगणार कशा पद्धतीने या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली? नमस्कार, मी युवराज पाटील. गतवर्षीप्रमाणे कडागाव हे फक्त कागदोपत्रीच सेन्सिटिव्ह असं दाखवलं जातं, पण पूर्ण दिवसभरात पूर्ण खिळेमिळेच्या वातावरणात या इथं मतदान पार पडलेलं आहे. सर्व मतदार राजांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आता तिन्ही उमेदवारांचे सरपंचपदाचे तिन्ही उमेदवार आणि खालचे 17 उमेदवारांचं भवितव्य आज हे बंद पेटीमध्ये आहे. मंगळवारी काउंटिंग आहे, त्या दिवशी कळेल. पण मतदार राजांचे मी आभार मानतो. इतक्या शांततेत आणि इतक्या जल्लोषात किंवा इतक्या मोठ्या उत्साहात मतदान केलं आणि मी माझ्या आई सरपंचपदाची उमेदवार आहे, तर मी माझ्या आईच्या वतीने आणि आमदार सुरेश दत्तसाहेबांच्या वतीने सर्व मतदारांचे आभार मानतो. आणि जो आमच्यावर विश्वास मतदार राजांनी टाकला आहे त्या विश्वासात आम्ही पात्र राहू आणि भरघोस मताने आमचा पूर्ण पॅनल विजयी होईल अशी खात्री देतो. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी योगेश भंडारी आपल्यासोबत आहे. जाणून घेऊया काय सांगणार मतदानाने मतदार राजाने. आज 5:30 वाजेपर्यंत अगदी आनंदात आणि कुणालाही गालबोट न लागता मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. काय सांगणार मतदारांना? मी प्रथम सर्व कडावासियांचे स्वागत करतो. जी आमच्या कड्याची पद्धत आहे की जे काही इथलं होईल तर 5:30 वाजतापर्यंत कोणाचा वादविवाद झाला जी कड्याची पद्धत आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी येतो ते वाद सोडून देतो. जे कार्य जिल्हा परिषद एक पूर्ण जिल्ह्यात नाही असे कड्याचं असं आहे की या खिळीमिळीच्या वातावरणात शेवट सगळे विरोधक सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांनी चहा पिऊन ह्याचा समारोप होतो. आणि मला खात्री आहे की सूर्यदास मित्र मंडळाचे 17 धवल क्रांती पॅनलचे उमेदवार विजयी होतील अशी मला एक खात्री आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार पती शंकर देशमुख आपल्यासोबत आहेत. काय सांगणार मतदारांनी अत्यंत 5:30 वाजेपर्यंत कुणालाही गालबोट न लावता खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया संपन्न झालेली? काय सांगणार? अगदी बरोबर आहे. कडा शहराची आजपर्यंतच्या राजकारणामध्ये कधीही कोण म्हणजे निवडणुकीवरून वादविवाद झाले नाहीत.
जे किरकोळ होतात ते किरकोळ तिथले तिथं मिटून जात असतात आणि आज जे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही कडा ग्रामपंचायत निवडणूक पार पडलेली आहे, मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये मताचा रेशो हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। स्वतःहून उत्स्फूर्तपणे मतदार बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी मताचा आपला अधिकार या ठिकाणी वापरलेला आहे आणि आता निश्चितपणे मतपेटीमध्ये सर्व उमेदवारांचं भविष्य बंद झालेलं आहे आणि ते 20 तारखेला नक्कीच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल, कडावासियांच्या समोर भविष्य येईल। या उत्सवामध्ये आज कडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 त्या निवडणुकीचं आज मतदान संपन्न झालेलं आहे आणि अतिशय उत्साहामध्ये मतदाराने उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे आणि जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे 90% मतदानाची सरासरी आहे, त्याचप्रमाणे ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी सडीवडीने आपले का मतदार आणण्याचा मतदानापर्यंत केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मतदान खूप अधिक झालेलं आहे आणि हे अधिक मतदान कोणाच्या पत्त्यावर पडेल हे आज तरी सांगता येत नाही, परंतु निश्चित 2 दिवसानंतर हे मतदानाचं आपल्याला हे अधिकचं मतदान झालेलं ह्याचं आपल्याला कळेलच। परंतु कड्याची एक परंपरा अशी राहिलेली आहे की सकाळपासून तर मतदान सुरुवातपासून तर संपेपर्यंत खूप रस्सीखेच असते, एका आणि संध्याकाळ झाल्यानंतर मतदान संपल्यानंतर आमचे जे पूर्वी जे लोक होते यांची परंपरा आहे ते ती एकत्र येऊन आम्ही सर्व खेळीमेळीनी ही परंपरा जपत असतो आणि एकोपाची ही जी गोष्ट परंपरा आहे ही कायम ठेवतो। आज इथं कडा ग्रामपंचायतीची 2022 निवडणूक पार पडलेली आहे, मतदान पार पडलेलं आहे आणि मतदानाचा उच्चांक झालेला आहे। आज जवळजवळ 90% आसपास लोकांनी मतदान केलेलं आहे, उत्स्फूर्तपणे हे मतदान झालेलं आहे। तर या उत्स्फूर्त मतदानाचा फायदा हा नेमका कोणत्या उमेदवारांना होणार आहे हे 2 दिवसानंतर पण होईलच ते सगळ्यांना कळून चुकेल, पण लोकांचा उत्स्फूर्तपणा जो आहे मतदान करण्याचा हा आज वाखाणण्यासारखा होता, तो लक्षात ठेवण्यासारखा होता। त्याचं कारण असं आहे की मतदानाबद्दलची जी निरागस्ता आता हे होत चाललेली आहे, उदासीनता जी होत चाललेली आहे ती आज मात्र ती मुडून पडलेली आहे आणि यावरूनच कदाचित मतदानाचे निकाल हे धक्कादायक लागतील असं मला वाटतं, कारण ज्या ज्या वेळेस मतदान हे जास्त प्रमाणात झालेलं आहे त्या त्यावेळेस लोकांनी उत्स्फूर्तता जी दाखवली आहे ते लोकांनी ठरवलेले किंवा जे नेहमीप्रमाणे असतं ते मुडीत निघलेलं आहे असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। आणि विशेष म्हणजे कडा गावचं जर विचाराल तर हा की जरी इतका मोठ्या संख्येचं गाव असलं, 17 उमेदवार असले तरीसुद्धा आत्ताही बघा तुम्ही सगळं खिळीमिळीचं वातावरण आहे, थोडी वडातान सगळ्यांचीच होते दिवसभरात, परंतु आता हे सगळं निवळलेलं आहे आणि सगळे आपापल्या घरी सुखाने जाणार आहेत। तुम्हाला 2 दिवसानंतर याचा जो निकाल आहे तो निश्चितपणे चांगला लागलेला दिसेल असं मला वाटतं। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की सर्वात मोठी असणारी कडा ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया आज संपन्न झालेली आहे, त्याचबरोबर कडा शहरातील सर्व मतदारांनी कोणालाही गालबोट न लागता अगदी व्यवस्थितपणे सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया झालेली आहे, त्याचबरोबर नेमकं कोण होणार या कडा गावचा सरपंच हे येणाऱ्या 20 तारखेला संपन्न होईल। कॅमेरामन अनिल मोरेस, संदीप जाधव, तेज वार्ता न्यूज, कडा, आष्टी। दरवेश फोटोज अँड व्हिडिओज डिजिटल स्टुडिओ, धानोरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। आमच्याकडे सर्व शुभ कार्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूट करून मिळेल, स्क्रीन, LED, ड्रोन, क्रेन योग्य दरात भाड्याने मिळेल, तसेच प्री वेडिंग, लग्न समारंभ, 4K फोटोग्राफी आणि शूटिंग योग्य दरात करून मिळेल। प्रोप्रायटर शेख हमजान, मोबाईल नंबर 8605978686। एक वेळ अवश्य भेट द्या। लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग आपल्या सेवेत घेऊन आला आहे वाहन विमा सेवा, सर्व वाहनांचा विमा कमीत कमी दरामध्ये करून मिळेल, 10 मिनिटात इन्शुरन्स। संपर्क लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग, अलंकार कॉम्प्लेक्स, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मोबाईल नंबर 9890038 5494।